मित्रो नमस्कार, मी दीपक कुलकर्णी महावितरण कंपनीमध्ये सिनियर टेक्निशियन या पदावर कार्यरत, पुणे येथे कार्यरत. मित्रो आजचा जो माझा व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वाचा असून तो फक्त CPF नॉमिनेशन ह्या संदर्भात आहे. नॉमिनेशन हे फार महत्त्वाचं आहे. महावितरण कंपनीमध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्याचं नॉमिनेशन झालेलं नाही. नॉमिनेशनमध्ये महावितरणमध्ये दोन नॉमिनेशन फार महत्त्वाचे आहेत. पहिलं नॉमिनेशन म्हणजे CPF नॉमिनेशन आणि दुसरं नॉमिनेशन म्हणजे ग्रॅज्युटी नॉमिनेशन. ग्रॅज्युटी नॉमिनेशन हे पुढच्या पार्टमध्ये मी सांगणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे CPF नॉमिनेशन. CPF नॉमिनेशन हे मुंबईकडून मंजूर होऊन येतं. मित्रहो लक्षात घ्या, CPF नॉमिनेशन हे मुख्य कार्यालय मुंबई CPFचं जे माटुंग्याला आहे तिथून मंजूर होऊन येतं. आणि ग्रॅज्युटी नॉमिनेशन हे आपल्या स्वतःच्या कार्यालयाचा जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे किंवा सुप्रिटेंडंट इंजिनियर आहे तो मंजूर करतो. त्यामुळं ग्रॅज्युटी नॉमिनेशनचा व्हिडिओ मी नंतर टाकण्याचा प्रयत्न करतो. आधी CPF नॉमिनेशन व्हिडिओ टाकण्याचा माझा हे म्हणजे उद्देश काय की बऱ्याचशा लोकांचं CPF नॉमिनेशन झालेलं नाही आणि आत्ताचं जे CPF नॉमिनेशन आहे ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. माझे विद्युत सहाय्यक मित्र, माझे उपकेंद्र सहाय्यक, परत जे काही कर्मचारी असतील त्यांनी ऑनलाईन CPF नॉमिनेशनचा फॉर्म भरलेला नाही, म्हणून त्यांच्या CPF स्लिपमध्ये खालच्या बाजूस CPF नॉमिनेशन ॲब्सेंट येते. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की CPF नॉमिनेशन कसं भरायचं काय भरायचं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलो आणि विचार केला की बऱ्याचशा लोकांना व्हॉट्सअप फेसबुक हे वापरता येतं पण जे कामाच्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीत कशा वापरायच्या. त्यामुळं माझा हा व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्र. आणि माझी इच्छा आहे की सर्वांचं CPF नॉमिनेशन व्हावं. आणि काही काही जणांचं CPF नॉमिनेशन चुकीचं आहे, म्हणजे एक एम्प्लॉई जर 1990 लागला तेव्हा त्याचं लग्न नसेल झालं तर त्यांनी आईला CPF नॉमिनेशन केलं आणि अनावधानाने त्याची आई एक्सपायर झाली आणि अजूनही त्याचं नॉमिनेशन तसंच आहे आईलाच. म्हणजे असे काही काही केसेस माझ्याकडे येतात, तर त्या केसेसचा मी अभ्यास करून मी हा व्हिडिओ बनवला की काही काही जणांच्या नॉमिनेशनच्या बाबतीत बरेचशा लोक गहाळ आहेत आणि नॉमिनेशन कोणता आहे त्यांना माहिती नाही. त्यांनी सर्वांनी चेक करावं की आपलं नॉमिनेशन काय आहे, आपलं नॉमिनेशनचे पैसे कोणाला मिळणार आहे. CPFचे पैसे बऱ्याचशा अमाऊंट असे आहेत की नॉमिनेशन नसल्यामुळे CPF ट्रस्टकडे पेंडिंग आहे, नॉमिनेशन व्यवस्थित नसल्यामुळे पेंडिंग आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, नावात चूक आहे, वडिलाच्या नावाच्या ऐवजी आजोबाचं नाव लागलेलं आहे मध्ये, म्हणजे बऱ्याचशा केसेस मी असा हँडल करतो रोज. तर असं काही होऊ नये किंवा सर्व कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी की नॉमिनेशन हा प्रकार वेगळा असतो, CPF नॉमिनेशन वेगळा असतं, ग्रॅज्युटी नॉमिनेशन वेगळं असतं, हे दोन प्रकार वेगळे असून ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रॅज्युटी नॉमिनेशनच्या बाबतीत मी पुढे व्हिडिओ टाकणार आहे. आता CPF नॉमिनेशन, ऑनलाईन CPF नॉमिनेशन कसं करायचं एकदम सोप्या स्टेपमध्ये मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर मला कमेंट करा कुठं प्रॉब्लेम आला ते, तिथं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्व जणांचं नॉमिनेशन होते. कालच मी माझे मित्र टेकाळे आणि दुसिवा इथं पुण्यामध्येच कार्यरत आहे त्यांचं नॉमिनेशन केलं. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की अतिशय सोपी पद्धत आहे पण केवळ नजर चुकीने गहाळ राहिल्याने सर्व कर्मचारी, सर्व विद्युत सहाय्यक, माझे सर्व ऑपरेटर बांधव, उपकेंद्र सहाय्यक हे केवळ माहिती नसल्यामुळे ते पेंडिंग आहे. माझ्या अंदाजानुसार मी डिव्हिजनला चेक केला असता तर मित्र हो हे लक्षात घ्या की 50% नॉमिनेशन लोकांचे झालेले नाही. असं मला निदर्शनास आपणास आणून द्यायचं आहे की 50% लोकांचं महावितरण कंपनीमध्ये 50% लोकांचं नॉमिनेशनच झालेलं नाही. का? तर केवळ माहिती नाही. कसा अर्ज भरायचा, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, सही कशी करायची, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की सर्वांचं नॉमिनेशन होणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाची देखभाल करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि कुटुंबाची देखभाल करताना नॉमिनेशन व्यवस्थित असणं हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी आता आपल्या इथं सादर करू इच्छितो. मित्र सर्वप्रथम मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादा फॉर्म CPFचा फॉर्म जर भरायचा तर मोझिला फायरफॉक्स मधून त्या ॲपमधून जर भरला
तर व्यवस्थित भरला जातो। तर मित्रांनो हे पण लक्षात घ्या की मोझिला फायरफॉक्स मधून जर आपण ओपन केलं, मोझिला फायरफॉक्स जर ओपन केलं तर तिथं पहिल्यांदा नाव महाडिस्कॉम सीपीएफ, पहिलं नाव टाकायचं महाडिस्कॉम सीपीएफ, ठीक आहे। नंतर त्यांची कंपनी महावितरण जी काही कंपनी असेल, इथं मी उलटा एल टाइप एरो केलेला आहे, ह्याचा अर्थ काय, स्टेप बाय स्टेप त्या ह्याच्यामध्ये जायचं। इथं सगळीकडे मी उलटा एरो केलेला आहे, एल टाइप एरो केलेला आहे, ह्याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये जा, कुठं प्रॉब्लेम येणार नाही, एकदम फॉर्म क्लिअर भरला जाणार आणि काहीही अडचण येणार नाही, ह्याची निश्चित मी खात्री घेऊन तुम्हाला सांगतो। मित्रो एवढं लक्षात ठेवा, मोझिला फायरफॉक्स मध्ये जाऊन महाडिस्कॉम सीपीएफ मध्ये जा, नंतर त्याची कंपनी टाका महावितरण जे काय असेल, इथं कंपनी आली महावितरण, सर्वजणांनी सीपीएफ लॉग इन केलेले आहे पण सीपीएफ नॉमिनेशन भरलेलं नाही, लॉग इन केलेलं जेणे असेल त्यांना हा फॉर्म भरता येईल, लॉग इन कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो। पण जे 50% लोक जे गहाळ बसलेले आहेत त्यांना नॉमिनेशन बाबतीत माहिती नाही, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि नॉमिनेशन हा पार्ट अतिशय महत्वाचा असतो। कंपनी टाका महावितरण, नंतर त्याचा पासवर्ड टाका, जो काही एक्स वाय झेड तुमचा पासवर्ड आहे एक्स वाय झेड हा टाका, जो आहे तो टाका। नंतर बघा ते नीट ओपन केल्यानंतर डाव्या साईडला सीपीएफ नॉमिनेशन म्हणून एक नाव दिसत, डाव्या साईडला सीपीएफ नॉमिनेशन मध्ये नाव दिसतं, त्याच्याच खाली त्याच्यावर क्लिक केलं त्याच्याच खाली येतं न्यू सेल्फ नॉमिनेशन। न्यू सेल्फ नॉमिनेशन म्हणजे काय, तुम्ही स्वतः नॉमिनेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याला क्लिक करायचं, नंतर न्यू सेल्फ नॉमिनेशन क्लिक केलं की एक विंडो तयार होते, त्या विंडोमध्ये कोणाचं करायचं म्हणजे विथ फॅमिली, मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं विथ फॅमिली विदाउट फॅमिली, विथ फॅमिली म्हणजे काय की माझं लग्न झालेलं आहे माझ्यासोबत फॅमिली असल्यामुळे विथ फॅमिली, विदाउट फॅमिली माझं लग्न झालेलं आहे विदाउट फॅमिलीला टिक करायचं, असं गोल राऊंडमध्ये हिरवं आहे त्यामध्ये टिक करायचं, विथ फॅमिली टिक केलं की तो। त्याच्यानंतर होतं का बऱ्याच जणांना हे माहिती नाही, इथं एक असं एक सर्च म्हणून एक असून असं राऊंड केलेलं आहे आणि असं भिंग इथं लिहिलंय बघा मी भिंग राऊंड एकदम ह्या भाषेत लिहिलंय मी, कारण की समजावं माझा उद्देश हाच आहे सर्व लोकांना माझा व्हिडिओ कसा ऑपरेट करायचा किंवा कसं काय ऑपरेट करायचं हे। इथं एक भिंग एक असं चिन्ह आहे बघा तिथं ह्या असं राऊंड हिरव्या ह्याच्यामध्ये चिन्ह येतं असं, त्याला क्लिक केलं की होतं काय की तो जो एम्प्लॉई आहे त्याचं नाव ॲटोमॅटिक तिथं जनरेट होतं, म्हणजे कोणाचं नॉमिनेशन करतोय आपण एक्स वाय झेड एम्प्लॉई समजा सतीश टेकाळे, काल मी टेकाळेंचं केलं तर ॲटोमॅटिक त्या भिंगाला हे सर्चला जर हे केलं ना त्यांचं ऍटोमॅटिक नाव पद सिनियर टेक्निशियन कंपनी कोणत्या विभागात सगळं डिटेल्स त्यांनी मला सांगितलं। तर इथं मी लिहिलं बघा नाव म्हणजे ज्या एम्प्लॉईचं नॉमिनेशन आपण करतोय त्याचं नाव ॲटोमॅटिक तिथं येतं, म्हणजे हा पार्ट बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळं हा दिसत नव्हता, तो इथं सांगण्याचा प्रयत्न करा। आणि खाली एक ऑप्शन येतो नंतर प्लेस, नंतर प्लेस आपलं टाकायचं, कोणी कोल्हापूरला काम करतंय अकोल्याला काम करतंय तर प्लेस तिथं टाकायचं। नंतर एक येतं ह्याच्यानंतर जी स्टेप येते सीपीएफ नंबर ऑफ विटनेस, मित्र इथं आधी फक्त विटनेसचे नंबर टाकायचे, नंबर टाकताना कधीही झिरो टाकायचा नाही, पहिल्यांदा झिरो सोडून बाकीचे 7 डिजिट आहेत तो नंबर विटनेसचा सीपीएफ नंबर टाकायचा आणि नंतर त्या विटनेसचाच ॲड्रेस टाकायचा। विटनेसचा ॲड्रेस टाकल्यानंतर खाली तिथं व्हॅलिडेट म्हणून एक बटन आहे, खाली व्हॅलिडेट बटन क्लिक करायचं, क्लिक केल्यावर काय होत आहे सगळं आधी बघा, तुम्ही सीपीएफ नुसता त्या एम्प्लॉईज विटनेसचा सीपीएफ नंबर ऑफ विटनेस आधी फक्त तुम्ही सीपीएफ नंबर टाकला होता विटनेससाठी, तर तिथं बघा व्हॅलिडेट केलं की ॲटोमॅटिक नाव येतं बघा, म्हणजे सिस्टीम ॲटोमॅटिक नंबर टाकला की त्याचं नाव ॲटोमॅटिक घेते, व्हॅलिडेट केलं की त्या विटनेसचे 2 विटनेस लागतात की ह्या ह्या माणसाचं सीपीएफ नॉमिनेशन आमच्या समोर झालेलं आहे म्हणून तिथं 2 विटनेस गरजेचे असतात, त्यांच्या सह्या पण लागतात। व्हॅलिडेटला क्लिक केलं की सीपीएफ नंबर ऑफ विटनेसचे नावं येतात, नंतर मग व्हॅलिडेटचा ऑप्शन झालं की तिथं ॲड नॉमिनी म्हणून एक नाव येतं, मग त्याला क्लिक करायचं, ॲड नॉमिनी म्हणून नाव आलं की मग ह्या एम्प्लॉईवरच्या एम्प्लॉईचं नॉमिनी कोणाला द्यायचं त्याची माहिती सगळी डिटेल्स भरायची,
मग त्याचं काय काय भरायचं, पहिल्यांदा नाव भरायचं, नंतर मिडल नाव भरायचं आणि नंतर लास्ट नेम भरायचं, त्या एक्स वाय झेड ज्याला नॉमिनेशन आपल्याला करायचं आहे त्याचं नाव भरायचं. मग त्याला किती टक्के हिस्सा द्यायचा, शेअर्स परसेंटेज 100% द्या. आणि इथे एक सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण नॉमिनेशन करणार ते मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की EPS नॉमिनेशन म्हणजे पेन्शन स्कीमचं नॉमिनेशन पण हे त्यालाच होतं, त्याच्यामुळे शक्यतो इथं 100% नॉमिनेशन करावं असे मी सर्व ऑपरेटर बांधवांना विद्युत सहायकांना मी इथे विनंती करतो की शक्यतो 100% नॉमिनेशन वाईफला किंवा कोणाला तरी करा. असं अर्धवट याला त्याला नॉमिनेशन केलं की तिकडे EPSला प्रॉब्लेम होतो. तर शेअर्स करायचा 100%, जो काय ज्याला करायचा असेल तो. नंतर शेअर्स 100%ला रिलेशनशिप एम्प्लॉय म्हणजे एम्प्लॉयशी त्याचं नातं काय, वाईफ असली वाईफ टाका, ब्रदर असलं ब्रदर टाका, मदर असली मदर टाका, काय तुमच्या मनावर तिथं ऑप्शन आहे, ड्रॉपडाऊन लिस्ट येते खाली, ते ड्रॉपडाऊन लिस्ट क्लिक करून जेंडर मेल आहे का फिमेल आहे ते टाकून घ्या, मेल असलं मेल, फिमेल असलं फिमेल. कॉन्टॅक्ट नंबर हा फार महत्त्वाचा. कॉन्टॅक्ट नंबर काय की जेव्हा तुमचं नॉमिनेशन फॉर्म हा डिव्हिजन ऑफिस थ्रू मुंबईला पाठवला जाईल, तिथं जर मुंबईला मंजूर झाला की तुम्हाला मेसेज येईल युअर CPF नॉमिनेशन इज अप्रूव्हल. म्हणून कॉन्टॅक्ट नंबर हा परफेक्ट टाकणं हा फार गरजेचा आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर हा शेवटीपर्यंत तो आपल्याजवळ असला की लगेच आपल्याला माहिती मुंबईवरून अपडेट मिळत राहते. आणि एज, त्या नॉमिनेशनचं एज आहे, एज ऑफ नॉमिनेशन टाकायचं. पुढे ॲड टू ग्रीड इथे एक ऑप्शन आहे, ह्याचा अर्थ काय होतो की एखाद्यानी नॉमिनेशन 50% इथं शेअर्स 50% जर टाकला असेल तर इथे उरलेला 50% हा ॲड टू ग्रीड करायचा आणि त्या 50%ला तो टाकायचा, असा त्याचा अर्थ आहे. पण इथं जर ज्यांनी 100% टाकला फक्त ॲड टू ग्रीड करून ठेवा, त्याच्यात काही माहिती भरू नका. इथं 100% जर इथं 100% लिहितो मी, इथं एखाद्याने 100% नॉमिनेशन केलं तर इथं फक्त ॲड टू ग्रीड एज टाकल्यानंतर ॲड टू ग्रीड करायचं. नंतर त्याच्या खाली एक ऑप्शन येतं बघा, ॲड टू ग्रीड झालं तर माहिती काहीच भरायची नाही, खाली एक ऑप्शन येतो सेव, तर मग तो सेव करा. सेव झाल्यानंतर तो विचारतो तुमची ही जी माहिती आहे ही फायनल सबमिट करायची का नाही. तिथं दोन ऑप्शन आहेत, एक व्ह्यूचं पण ऑप्शन आहे आणि प्रिंटचं पण ऑप्शन आहे आणि फायनल सबमिट, असे तीन ऑप्शन तिथं. तर आपण एकदा व्ह्यू करून बघायचं, व्यवस्थित माहिती भरलेली असं माहिती पहिल्यांदा जर व्यवस्थित भरली तर ही व्ह्यू बघण्याची पण गरज नाही मित्र हो, फक्त थोडीशी काळजी घ्या. भरण्यापुरतीच काळजी जर घेतली तर फायनल सबमिट लगेच करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. फायनल सबमिट केलं की तिथं विचारणार की प्रिंट, प्रिंटला जर क्लिक केलं तर प्रिंट आधी उभ्या ह्याच्यामध्ये येते, तुम्ही ती इथं मी लिहिलंय लँडस्केपमध्ये प्रिंट घ्यायची, प्रिंट लँडस्केपमध्ये घ्या म्हणजे व्यवस्थित फॉर्म दिसल्यासारखा होईल. आणि तिथं साईन, साईन ही 3000 लागणार आहे, एक सबस्क्रायबर म्हणजे ज्यांनी फॉर्म तयार केला, आणि विटनेसची साईन लागणार आहे. विटनेस इथं विटनेसची पण साईन लागते, इथं लिहितो मी म्हणजे विटनेसनी पण. आणि एक सांगायचं राहून गेलं की इथं 4 प्रतीमध्ये माझ्या माहितीनुसार 4 कॉपीज 4 कॉपीज काढायच्या. 4 कॉपीज काय की आपण आणि 4 कॉपीजवर सगळ्या जणांच्या सह्या घ्यायच्या, विटनेसची सही घ्यायची, ह्याची सही घ्यायची, ज्यांनी सबस्क्राईब केलं ज्यांनी फॉर्म भरला त्याची सही घ्यायची, आणि 4 कॉपीज आपल्या डिव्हिजन ऑफिसला सबमिट करायच्या, म्हणजे ते फॉरवर्ड आपल्या मुंबई ऑफिसला ते करून टाकतील. आणि 4 कॉपी काढण्याचा उद्देश असा की एक कॉपी ही मुंबईला राहते, दुसरी कॉपी डिव्हिजनला राहते, तिसरी कॉपी एक डिव्हिजनला OC म्हणून राहते, आणि 4थी कॉपी मंजूर अप्रूव्हल झालं मुंबईची त्याच्यावर त्या CPF ट्रस्टची सही झाली त्या मॅनेजर FNDAची, ती कॉपी आपल्याला एक सही होऊन येते. त्यामुळे हे बऱ्याचशा लोकांकडे ही कॉपीज नाही, त्याच्यामुळे त्यांचं नॉमिनेशन झालेलं नाही. आणि नॉमिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्र हो. माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपलं नॉमिनेशन झालं आहे का नाही हे चेक करणे. आणि मी एक वैयक्तिक गोष्ट सांगतो की आपलं सर्वांचं नॉमिनेशन, जसे की LIC नॉमिनेशन, बाकीचं प्रॉपर्टीचं नॉमिनेशन वगैरे, हे फार अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्याने मी हा सगळं डिटेल्स बनवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करावी की माझं नॉमिनेशन हे होत नाही, आणि त्यात मी प्रॉब्लेम सांगतो की तुम्हाला कसं काय नॉमिनेशन सॉल्व करायचे. एवढंच ह्या व्हिडिओचा उद्देश होता की सर्वांचं नॉमिनेशन व्हावं, महावितरण कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांचं नॉमिनेशन होणे
हे अतिशय गरजेचं आहे. आणि संघटनेलाही मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की सर्व स्तरावर आपल्या सभासदांचे, संघटना कोणती असो, वैयक्तिक संघटनेचं नाव घेणं पण बरोबर नाही, तर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही मी विनंती करतो की आपल्या सर्व सभासदांचं नॉमिनेशन की बाबा तुमचं घरच्यांचं काय उद्या एक्स वाजे काय होऊ नये, पण घरच्यांना पैसे मिळावेत, घरच्यांचं व्यवस्थित राहावे किंवा घरचे व्यवस्थित त्यांचं पालनपोषण वगैरे, मुलाबाळांचं पालनपोषण व्यवस्थित व्हावं, त्यासाठी नॉमिनेशन बनवणं अतिशय गरजेचं आहे व ते सर्वांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. व झाले तर सर्वजण झाले तर मला तसं कळवा की सर्वजणांनी नॉमिनेशन केलेलं आहे. आणि ज्यांना हा माझा व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो. असे महत्त्वाचे व्हिडिओ मी पुढे पण टाकणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ग्रॅज्युएट नॉमिनेशन कसं करायचं, काय करायचं ते मी टाकण्याचा प्रयत्न करतो. ज्या लोकांनी CPF लॉग इन केलं असेल त्यालाच हा फॉर्म भरता येईल. CPF लॉग इन कसं करायचं हे माझ्याकडून अजून सांगायचं राहून गेलेलं आहे, ते मी पार्ट 2 सांगणार आहे. हा पार्ट 3 राहणार आहे CPF. पार्ट 2 मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की CPF लॉग इन कसं करायचं. आणि माझा जर व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी सबस्क्राईब करून लाईक करा. एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संदेश देण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.